भावाचा मृत्यू टाळायचा असेल तर 680,000 रुपये द्या, त्याची कबूतर आणू आणि त्यामुळे भावाचा मृत्यू न होता त्या कबूतरांचा मृत्यू होईल अशी भीती दाखवत जादू टोणावर करणी केल्याचा धक्कादायक प्रकार आता पुण्यामध्ये समोर आलाय. पुण्यामधल्या कोंढव्यामध्ये हा प्रकार घडला. याबाबत आता तक्रारदारांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने पोलीस स्टेशनमध्ये जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराबाबत अधिक सांगायचं झालं तर पुण्यातल्या कोंढवा परिसरात एका कुटुंबातील व्यक्ती आजारी होती. आजारी असलेल्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो असं दाखवत करणी आणि जादूटोण्याची भीती दाखवली गेली. करणी उतरवण्यासाठी खास कबुतरं लागतील आणि याचसाठी 2 आरोपींनी 4 कबुतरं ज्याची किंमत 680,000 सांगून जादूटोणा करण्यासाठी ते विकत घेण्यास तक्रारदारांना भाग पाडलं. मात्र काही दिवसातच आपली फसवणूक झाल्याचं या कुटुंबाच्या लक्षात आलं आणि त्यांनी तक्रार दाखल केली. नमस्कार, मेरा नाम अभिजर फतेहपूरवाला है और आज हम लोग ने FIR किया है केस अगेंस्ट ब्लैक मैजिक इन द कोंढवा पुलिस स्टेशन. स्टोरी ऐसी है कि माई ब्रदर वॉज नॉट वेल और उसके ट्रीटमेंट के लिए हम सब बाजू घूम रहे थे पर उसको ठीक नहीं हो रहा था. तो एक बंदे ने कहा कि ये खुदपुर भी नजमी करके बंदा है, उसके पास चले जाओ तो आपका भाई ठीक हो जाए. तो हम उधर गए और उसने ये कहा कि भाई आपके भाई के ऊपर ब्लैक मैजिक किया गया है और उसको बचाने के लिए आपको ये कबूतर खरीदने होंगे जो 680,000 के हैं, जो मैं और मेरे फादर ने अनफॉर्चुनेटली ब्लाइंडली खरीद लिए और वी वर फ्रॉडेड, हमें हमारे साथ फ्रॉड हुआ. तो ये जो कमेटी है अंधश्रद्धा कमेटी, आई एम थैंकफुल टू डैम कि उन्होंने मुझे गाइड किया, उन्होंने मुझे हेल्प किया और आज FIR लॉन्च किया है. आई एम होपफुल कि मुझे इंसाफ मिलेगा एंड थ्रू देम आई होप के दूसरा कोई भी हो जो ये चीज़ में फंस जाए या ये चीज़ में उलझ जाए लेकिन कॉन्टैक्ट जाए. थैंक यू सर, थैंक यू. मात्र यानंतर अर्धे पैसे आरोपींनी परत केले. पोलिसांनी आरोपी कुतुबुद्दीन नजमी याला अटक केली आहे तर दुसरा साथीदार हकीमुद्दीन राज मालेगाववाला हा फरार आहे. त्याचा तपास कोंढवा पोलीस करत आहेत. मात्र अजूनही इतर काही लोकांना अशाच पद्धतीने त्यांनी फसवलं आहे का असा संशय सुद्धा पोलिसांनी व्यक्त केलाय. याबाबत अधिक माहिती दिली आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिव मिलिंद देशमुख यांनी. अंधश्रद्धेमध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा वापर केला जातो पण पुण्यामध्ये अंधश्रद्धे पाहिजे जादूटोणा करण्यासाठी कबूतरांचा वापर केला गेला. काल कोंढवा पोलीस स्टेशनला आम्ही जेव्हा गेलो होतो तिथे एक आरोपीने 4 कबूतरं 680,000 विकले होते आणि आपल्याला दिसतंय की आतापर्यंत कबूतरांचा वापर जादू टोणण्यासाठी कधी केला नव्हता पण एखाद्या व्यक्तीला करणी केलेली आहे आणि ती करणी कबूतरामध्ये उतरवली जाईल आणि कबूतर मरेल आणि माणूस वाचेल असं सांगून ही फसवणूक केली होती. आणि मला असं वाटतं की कदाचित आता ह्याच्यामध्ये कबूतरांचे देखील जीव जाऊ शकतात आणि कोंढवा पोलीस स्टेशनने आता कारवाई करून आरोपीला अटक केली आहे. पण हे कबूतराचा बिझनेस ह्या गोष्टीसाठी करत असेल तर त्यांच्यावर कडक शासन व्हायला पाहिजे. शिवाय त्यांचे काही धागे दोरे आहेत ते पण तपासले गेले पाहिजे.